thank you हॅलो फ्रेंड्स ओळख भारतीय संविधानाची या मालेच्या दुसऱ्या भागामध्ये मी आर जी युगंधरा अभिजित सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि मित्रांनो आज या मालेचा दुसरा भाग आहे ज्यामध्ये आपण संविधानाची प्रारंभीची पाहुलं बघणार आहोत म्हणजेच आपलं संविधान नेमकं कसं अस्तित्वात आलं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं होतं संविधान म्हणजे नेमकं काय आणि आज आपण ते नेमकं अस्तित्वात कसं आलं या विषय जाणून घेणार आहोत तर आज सुद्धा आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत ऍडव्होकेट चैतन्य दारुरकर सर सर मी तुमचं या दुसऱ्या भागामध्ये मनापासून स्वागत करते थँक्यू युगंधरा आणि तुझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडून हॅलो आणि नमस्कार मित्रांनो सर हे दोन हजार चार पासून वकिली या क्षेत्रात आहेत सरांचं एल एल बी हे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून झालेलं आहे तर सरांचं एल एल एम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मधून झालेलं आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा पर्यंत ते असिस्टंट गव्हर्नमेंट लीडर आणि ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून देखील कार्यरत होते आणि सध्या ते मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट आहेत तर सर आजच्या या भागाला आपण सुरुवात करताना मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की भारताचं संविधान कसं अस्तित्वात आलं त्याचा इतिहास काय आपला स्वातंत्र्य लढा हा एकूणच प्रेरणादायी कथांनी भरलेला आहे आमचे एक प्राध्यापक होते जे असं म्हणायचे की भारत स्वतंत्र कसा झाला याचं एक समाजशास्त्रज्ञ किंवा इतिहासाचा अभ्यासक वेगळं उत्तर देईल परंतु कायद्याचा अभ्यासक त्याचं वेगळं उत्तर देईल पण तेच प्राध्यापक गमतीने असं म्हणायचे की कायद्याचा विद्यार्थी एका वाक्यात काय उत्तर देईल तो उत्तर देईल की ब्रिटिशांनी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारतीय स्वातंत्र्याचा कायदा त्यांच्या संसदेमध्ये पारित केला आणि भारत स्वतंत्र झाला कायद्याच्या अभ्यासकाचं कुठलंही विधान हे नेमकं असायला पाहिजे आता हा जो आहे शेवटचा टप्पा म्हणता येईल तू विचारलेल्या okay. उत्तरातला कारण या पूर्ण कथेचं जे समारोप झाला तो झाला या एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या ब्रिटिश सरकारने पारित केलेल्या इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्ट या कायद्यांमुळे कारण या कायद्यामुळे भारताला ब्रिटिशांनी जेव्हा स्वातंत्र्य प्रदान केलं त्याला काहीतरी कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर की हा प्रवास सुरू कसा झाला ही कल्पना सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडली तर एकोणावीसशे चौतीस साली संविधान समितीची जी कल्पना आहे ती सगळ्यात पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली नंतर युगंधरा एकोणावीसशे पस्तीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी संविधान समितीच्या कल्पनेला आपला पाठिंबा दर्शवला आणि अशा स्वरूपाची संविधान समिती किंवा घटना समिती असावी असंही मत त्यांनी व्यक्त केलं एकोणवीसशे अडतीस साली जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताला स्वतःची राज्यघटना असावी या विचाराचा पुन्हा एकदा पुरस्कार केला होता ओके okay. आणि एकोणासशे चाळीसमध्ये ब्रिटिशांनी याला सहमती दर्शवली होती ज्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणून इतिहासाचे अभ्यासक ओळखतात मग हा जो आपण एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा पर्यंतचा जो प्रवास बघतो त्याच्यात आणखीन एक महत्वाचा टप्पा आहे एकोणीसशे बेचाळीस साली सर स्टॅफर्ड क्रिप्स हे कॅबिनेटचे एक सदस्य म्हणून ब्रिटिश शासनाकडून भारतात आले होते आणि ते आपल्या संपूर्ण भविष्यातल्या प्रपोजलचा एक मसुदा सोबत घेऊन आले होते की स्वतंत्र भारतासाठीचं संविधान कशा स्वरूपाचं असावं आणि त्याची निर्मिती केव्हा होईल परंतु युगंधरा त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा दुसरं महायुद्धाची नुकतीच ठेणगी पेटलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी असं मत व्यक्त केलं की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मग आपण स्वतंत्र भारताच्या संविधानाचा विचार गांभीर्याने करूयात ओके okay. एच एम सिरवाई यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे भारतीय राज्यघटनेवरती तीन खंडांमध्ये उपलब्ध असलेलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात ताकदीचं असं पुस्तक मानलं जातं त्यात पहिलाच चॅप्टर आहे सिरवईंनी डिस्कस केलेला पार्टिशन ऑफ इंडिया मिथ अँड रियालिटी म्हणजे भारताची फाळणी मग त्यातलं मिथ्या काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे त्याच्यात सुरुवातीलाच त्यांनी एक कविता विशद केलेली आहे इंग्रजीतली आणि त्या कवितेचं शीर्षक आहे हॅड इट बीन ती कविता फार मोठी आहे ती ज्याला कोणाला हाऊस असेल त्यांनी इंटरनेटवरनं ती उपलब्ध करून वाचावी पण त्या कवितेचा समारोप असा आहे तो कवी म्हणतो इंग्रजीमध्ये की जीवनात किंवा मानवी व्यवहारात सगळ्यात दुःखद कोणते तीन शब्द असतील तर जे उर्दूतही किंवा हिंदीतही वापरले जातात यू होता तो क्या होता म्हणजे काश ऐसा होता सो त्या धर्तीवरती त्या कवीने ते तीन शब्द वापरलेले आहेत हॅड इट बीन तर तो म्हणतो की मग त्या कवितेचा संदर्भ सिरवयांनी का द्यावा कारण ते म्हणतात की खरंच जर आपण आज ज्या भारताला बघतो hmm. तो भारत अधिक मोठ्या स्वरूपात अधिक वैविध्यपूर्ण स्वरूपात जर जगापुढे hmm. राहिला असता तर कसं झालं असतं मी ही प्रत्येकच भारतीयाच्या मना मनात एक शल्य म्हणा किंवा विचार कुठेतरी येऊन हो जातो की असं असतं तर काय झालं असतं ते सगळं इथे सांगण्याचं कारण की मग मुस्लिम लीगनी या आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये जी घटना समिती स्थापन होत होती त्याला विरोध एवढ्यासाठी केला होता के की त्यांचं म्हणणं होतं बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचं की आम्हाला आमची वेगळी संविधान समिती आणि वेगळी घटना समिती हवी आहे कारण आम्ही वेगळ्या राष्ट्राची मागणी केलेली आहे आणि आपण जाणतो की मग ते राष्ट्र म्हणजे पाकिस्तानची मागणी त्यांनी केली होती तर त्यामुळे क्रिप्स प्रपोजल जे आपल्याला प्राप्त झालं होतं ब्रिटिशांकडून भारताला त्या क्रिप्स प्रपोजलच्या काही तरतुदी मुस्लिम लीगनी मात्र विरोध केला आणि तो विरोध झाल्यानंतर सुद्धा शेवटी त्यांची वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची पाकिस्तान स्वरूपातली मागणी मान्य करण्यात आली आणि एकोणीसशे शेहेचाळीस साली नोव्हेंबर महिन्यामध्ये युगंधरा स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र राज्यघटनेच्या निर्मितीसाठीची घटना समिती अस्तित्वात आली अच्छा आणि मग दारुरकर सर मला तुम्हाला इथे विचारायला आवडेल की या घटना समितीचा उद्देश काय नक्कीच मला आठवतं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे आणि त्यांचे शब्द नेमके आहेत आणि ते शब्द जेव्हा आपण घटना समितीतल्या चर्चा वाचतो आज तुमची सगळ्यांची पिढी अत्यंत सुदैवी आहे की इंटरनेटवरती तुम्हाला ॲट द क्लिक ऑफ युअर मोबाईल तुम्हाला त्या एका टचपॅडवरती एक टिचकी मारता क्षणी तुम्हाला हे सर्व घटना समितीचे जे डिबेट्स आहेत oh. जे मला आठवतं हो आम्ही महाविद्यालयात होतो तेव्हा दोन हजार चार साली हे काहीतरी फार दुर्लभ आणि दुर्मिळ अशा स्वरूपाचे दस्तऐवज आहेत आणि मग ते मिळवण्यासाठी ग्रंथालयात जाणं तिथल्या पुस्तकांची धूळ झटकणं किंवा प्रत्यक्ष तिथे पुस्तकांचा वास घेऊन तो अनुभव घेऊन ती पुस्तक वाचणं आज तुम्हाला मोबाईलवरती हे सर्व कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स उपलब्ध आहेत तुझ्या प्रश्नाचं उत्तर तिथेच आहे की यांचं काम काय होतं जर आजही म्हणजे प्रत्येकाने काय कायद्याचा अभ्यासकच असायला पाहिजे आणि विधी शाखेचा विद्यार्थीच असायला पाहिजे अशातला भाग नाही ज्याला कुणाला काय घडलं होतं नेमकं हा पाया कसा रचला गेला आज जो आपण कळस बघतो भारतीय स्वातंत्र्याचा लोकशाहीचा हा आज बघतो परंतु याचा पाया जो रचला गेला तर ते पहिलं उद्दिष्ट होतं या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा की पाया रचला जावा आणि मग काय काय होतं त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये या संविधान समितीमध्ये आपण जेव्हा घरातही काम करतो महाविद्यालयात कोणी शिक्षक शिकवतात तेव्हा प्रत्येकाला आपापले विषय वाटून दिलेले असतात घरातही आपण कामकाज जे चार लोकांचं कुटुंब असेल आई वडील मुलं तर प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असतात त्या पद्धतीने ह्या संविधान समितीने पण आपापल्या जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतल्या होत्या आणि एकूण सोळा वेगवेगळ्या उपसमित्या या okay. संविधान समितीमध्ये कार्यरत होत्या ओके okay. मग धारुरकर सर आता मला जाणून घ्यायला आवडेल की या समित्या कोणत्या कोणत्या होत्या त्यांचं काम काय होतं आणि त्यांची धुरा कोणी सांभाळली सोळा समिती वेगवेगळ्या युगंधरा होत्या त्यात प्रोसिजर संबंधीची एक समिती होती कुठलंही कामकाज करत असताना काहीतरी एक प्रक्रियेचा अवलंब करूनच मग त्याला शिस्त लाभते हो। तर राजेंद्र प्रसाद हे कमिटी ऑन रुल्स ऑफ प्रोसिजर ही पहिली कमिटी ज्याचे ते अध्यक्ष होते स्टिअरिंग कमिटी ही एक दुसरी कमिटी जिचे राजेंद्र प्रसाद हेच अध्यक्ष होते फायनान्स आणि स्टाफ म्हणजे वित्त आणि तिथला जो काही त्यांच्याकडे उपलब्ध असलेला कर्मचारी वर्ग होता त्यांच्यासंबंधी एक समिती होती त्याचंही नेतृत्व राजेंद्र प्रसाद करत होते क्रेडेन्शियल कमिटी म्हणून एक कमिटी होती हाऊस कमिटी ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी आणखीन एक रोचक कमिटी एका विषयावरती म्हणजे रोचक विषयावरती काम करणारी कमिटी होती ती होती हॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग म्हणजे ज्या राष्ट्रध्वजाला आपण आजही सन्मान करतो आणि आपल्याला सगळ्यांना शहरून येतं अंग त्या राष्ट्रध्वजाचं स्वरूप काय असावं याच्याबद्दल एक स्वतंत्र कमिटी होती आणि त्याचं नेतृत्वही राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होतं नंतर आपण या घटना समितीची काय कार्य ठरवावीत यासाठी पण एक कमिटी होती अच्छा आणि त्याचे अध्यक्ष जी मालवणकर हे होते राज्यांची निर्मिती कशा स्वरूपात व्हावी तर यासाठी युगंधरा जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्टेट्स कमिटी का कार्यरत होती अच्छा। मग आपल्याला प्रकरण तीन मध्ये महत्वाचे असे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने देऊ केलेले आहेत शिवाय कलम एकोणतीस मध्ये अल्पसंख्याकांचे काही अधिकार आहेत तर यांच्यासाठी म्हणून आणि आदिवासी समाजासाठी आणि जे वंचित अशा स्वरूपात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले काही प्रभाग आहेत आपल्या देशातले काही प्रदेश आहेत त्यांच्यासाठी ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज अशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी कार्यरत होती अजूनही काही कमिटीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची कमिटी म्हणजे जी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे ती आहे ड्राफ्टिंग कमिटी तर एवढ्या सोळा सगळ्या उपसमिती ह्या घटना समिती सोबत काम करत होत्या या सर्व घटना समितीत ज्या उपसमित्या कार्यरत होत्या त्यांची जी कार्य होती ती मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होती आणि राजेंद्र प्रसाद कृष्ण स्वामी अय्यर माळवणकर जवाहरलाल नेहरू आंबेडकर या सर्वांनी आपापल्या उपसमित्यांची जबाबदारी सांभाळली होती ओके धारुरकर सर ड्राफ्टिंग कमिटी बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांनाच आवडेल युगंधरा हे महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं जिकरीचं आणि तितकंच शिवधनुष्य पेलण्याचं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होतं ड्राफ्टिंग कमिटीला हिंदीत प्रारूप समिती म्हणतात आणि मराठीत आपण त्याला मसुदा समिती म्हणतो ओके तर या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये एकूण आठ सदस्य होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर के एम मुन्शी एन गोपालस्वामी मोहम्मद सादुल्ला बी एल मित्तर डी पी खेतान ही त्यातली काही मान्यवर मंडळी होती आणि संविधान समितीच्या घटना समितीच्या ज्या एकूण बैठका झाल्या युगंधरा त्या होत्या एकशे पासष्ट त्या एकशे पासष्ट बैठकांपैकी एकशे चौदा बैठकांमध्ये या मसुदा समितीने सादर केलेल्या मसुद्यांवरती चर्चा होत असे म्हणजे या मसुदा समितीचं काम हे केवढं मोठं आणि डोंगरा एवढं होतं हे आपण समजू शकतो आणि म्हणूनच ना दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस हा जो काही कालखंड घटना तयार करण्यासाठी लागला तो एवढा लागण्याचं हे कारण होतं आणि काय काम होतं एका वाक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला कुठल्याही कुटुंबामध्ये साधं लग्न असलं किंवा अगदी घरातला घरगुती कार्यक्रम जरी असला कोणाची पंच्याहत्तरी असली किंवा कोणाचं बारसं असलं तरी जर आपल्याला छोट्या पत्रिका छापायच्या झाल्या त्या पत्री तर त्या पत्रिकेचा ड्राफ्ट जर आपल्याला करायचं झालं तर आपल्याला नाकी नऊ येतात आपण त्याच्यात शंभर चुका करतो आपण त्यात तर हस्वदीर्घ असेल किंवा शुद्धलेखन असेल काही ना काही बारीक सारीक गोष्टी असतात इथे विषय असा आहे की आपल्याला एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्राची घटना जी आजन्म ते राष्ट्र अस्तित्वात असेपर्यंत त्याला नियंत्रणाखाली ठेवणार आहे तिथल्या लोकांची स्वप्न पुरी करण्याची जबाबदारी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्या घटनेवरती आहे ती घटना तयार करत असताना किती डोळ्यात तेल घालून आपल्याला एक एक वाक्य एक एक शब्द ताऊन सुलाखून तिथे नोंदवावा लागणार होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती पुढे जे भाषण केलेलं आहे ते प्रत्येक भारतीयाने प्रत्येक विधी शाखेच्या विद्यार्थ्याने किंवा अन्यही आम नागरिकाने ते आवर्जून वाचावं असं आहे म्हणजे ते स्वतः त्यांच्या भाषणात असं म्हणतात की मी या घटना समितीपुढे या घटनेचा हा जो अंतिम मसुदा सादर करत असताना माझ्या भावना अशा आहेत की ज्या कुठल्याही विधी शाखेच्या विद्यार्थ्याच्या असाव्या okay. आणि म्हणून मी स्वतःला हा प्रश्न विचारतो की या घटनेची वैशिष्ट्य काय आहेत मग जर एखाद्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अशा प्रश्नाला उत्तर जर कोण्या तज्ज्ञांनी द्यायचं ठरवलं तर ते काय उत्तर असेल असं म्हणून ते त्या उत्तर देणाऱ्याच्या भूमिकेत जातात म्हणजे एका क्षणी ते विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतात दुसऱ्या क्षणी ते तज्ज्ञ व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन घटना आणि तिची वैशिष्ट्य ही घटना समितीपुढे विशद करत असतात पण ह्या ड्राफ्टिंग समितीच्या ह्या जबाबदाऱ्या होत्या ओके सर थँक्यू सर तुम्ही इकडे आलात आम्हाला आज मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी युगंधरा नामदे युववाणीच्या टीमकडून आणि आकाशवाणीकडून तुमचे खूप खूप आभार मानते थँक्यू युगंधरा